डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करताना धर्मांतराच्या दिवशी या 22 प्रतिज्ञा दिलेल्या होत्या. 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षा भूमीवरती या प्रतिज्ञा, जे दीक्षार्थी तिथे 5 लाख दीक्षार्थी उपस्थित होते त्यांना ह्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. ह्या प्रतिज्ञेचा जे काही बाबासाहेबांनी तयारी केली होती तर त्याच्याविषयीच जे वामनराव गोडबोले जे आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा अविस्मरणीय इतिहास हे त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी साहेब दिल्लीच्या बंगल्यात ते राहत होते त्यावेळेस त्यांना इथे बोलावण्यात आलेलं होतं की तुम्ही या भेटायला म्हणून, कारण तो जो काळ होता तो बाबासाहेबांच्या दीक्षेची पूर्वतयारी सुरू होती. आणि त्यामध्ये असं ते सांगतात की तिथे बाकीचे जे काही कार्यकर्ते होते ते निघून गेल्यानंतर बाबासाहेबांनी गोडबोलेचे त्यांनी कागद आणला त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या पुढे त्यांना दिला आणि हे बाबासाहेबांच्या समोर बसूनच तो जे काही त्यांनी प्रतिज्ञा लिहिलेल्या होत्या किंवा दीक्षा विधी सोहळा जो लिहिलेला होता तो त्यांनी वाचला आणि ते वाचून झाल्यामुळे आणि हे अगोदरची गोष्ट आहे, 3-4 महिन्याआधी त्याने बोलावलेलं होतं आणि त्यामध्ये या ज्या 22 प्रतिज्ञा लिहिलेल्या होत्या त्या त्यांना वाचायला दिलेल्या होत्या. त्यासोबत त्यांना जाणून घ्यायचं होतं बाबासाहेबांना. आणि बाबासाहेबांनी ते लिहिल्या ते वाचायला दिल्यावरच मी तर पुढे पुस्तकातच वाचतो म्हणजे आपल्या पूर्ण लक्षामध्ये येईल. बाबाने ज्या 22 प्रतिज्ञा लिहिल्या होत्या त्यात मला नवीनता वाटली. मी सर्व बाबासाहेबांसमोर बसूनच मनातल्या मनात वाचत होतो, पण वाचताना माझ्या चेहऱ्यावरचे भाव ते निरखून पाहत होते. आवडले की नाही, नाही आवडले हे सर्व आपल्या चेहऱ्यावरच ते भाव दिसून येतात. बाबांच्या लक्षात आले की मी सुरुवातीला पुष्कळ वेळ वामनरावच्या चेहऱ्यावरील भाव अनुरूप होते पण शेवटी मात्र बदलू लागले. माझा हा स्वभाव आहे की माझ्या मनातील कल्पना विचार मी बाबासाहेबांशी स्पष्ट बोलून दाखवित होतो. वाचन पूर्ण झाल्यावर मी म्हणालो बाबा यात काही विशेष नाही आणि आता बाबासाहेबांनी इतक्या परिश्रमाने तयारी केली केलेली ही दीक्षाविधी तिला अंतिम स्वरूप येईल येईपर्यंत बाबांनी कितीतरी कागद खराब केले असतील, पुस्तके वाचली असतील, विचार केला असेल तेव्हा कुठे त्यांच्या विचारांना हे मूर्तरूप प्राप्त झाले असेल. आपल्या सर्व खास लोकांना दाखविल्यानंतर त्यांनी मला हे दाखविले होते यात काही विशेष नाही असे मी जेव्हा सहजपणे म्हणालो तेव्हा बाबा माझ्यावर ओरडले, काय म्हणतोस विशेष नाही. बाबासाहेब रागाने जरी माझ्यावर ओरडले होते तरी त्यांनी मला प्रश्न केला होता आणि म्हणून मला प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक होते. यावेळी कदाचित असेही घडले असते जर मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नसते तर त्यांनी मला गेट आउटच केले असते, कारण त्यावेळी यावेळी त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यावेळी मी उत्तरात म्हणालो म्हटलं नत्थी मे शरणं गह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवज्जेन होतु मे जय मंगलं. मला दुसरे कुठले कोणतेही शरणस्थान नाही, बुद्धच माझे शरणस्थान आहे आणि या सत्यवचनाने माझे जयमंगल हो. बाबा हे म्हटलं काय किंवा 22 प्रतिज्ञा म्हटल्या काय एकच तर आहेत. हे 17 पागळ सांगण्यापेक्षा एकट्या या गाथेतच हा सर्व अर्थ आला आहे. बाबासाहेबांनी ही गाथा चांगल्या प्रकारे माहीत होती, तिचा अर्थही माहीत होता आणि म्हणून त्यांना वाटले असावे की हा जे काही बोलला आणि जे काही स्पष्टीकरण दिले ते मी जरी रागाने विचारले तरी ते स्पष्टीकरण योग्य आहे. काही क्षण बाबा शांत होते, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदललेत. ते म्हणाले तू बरोबर आहेस,
परंतु दुसऱ्या क्षणी माझ्या लक्षात आले की आपणच चुकलो, बाबासाहेब बरोबर आहे. मी म्हणालो बाबा मला क्षमा करा, मी चुकलो, माझे म्हणणे बरोबर आहे, यात विशेष विशेष जरूर आहे. अरे आताच तू म्हणालास विशेष नाही आणि मला पटलेही, आणि आता म्हणतोस की विशेष नाही आहे, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? नक्की मे शरणं अय्यम ह्या गाथेत जरी पूर्ण अर्थ गर्भित असला तरी तो आपणास कळतो व तुमच्यामुळे मला थोडासा कळतो, परंतु ही गोष्ट आपल्या सर्वसाधारण जनतेला कळणार नाही. ज्यांना आपल्याला दीक्षा द्यायची आहे त्यांना साध्या सोप्या भाषेत हे सोडलं ते धरलं, हे आमचं आहे ते आमचं नाही म्हणून हे अत्यंत विशेष महत्वाचे आहे. आणि म्हणूनच आपल्या भोळ्या भाळ्या जनतेला हिंदू लोक फसवितात व रामकृष्णाच्या मंदिरात बुद्धाची मूर्ती बसवितात, हे टाळण्याकरता तुम्ही हे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. अरे हेच तर मला मला करायचे होते. माझ्या भोळ्या भाळ्या जनतेला कोणी फसवू नये म्हणून त्यांच्या साध्या सोप्या भाषेत तुम्हाला काय करायला पाहिजे हे मी याद्वारे स्पष्ट करून टाकले. अशा प्रकारे आमचे या बाबतीत एक वाक्यता झाली. नंतर मी बाबांना म्हटलं पण बाबा यात तुमची शास्त्राचा पाठ कसा करता ठेवला. यात शास्त्राचा पाठ म्हणजे असा होता की दीक्षा भिक्षू दीक्षा देणारा आणि व दीक्षा घेणारा यात अशी कल्पना होती की बाबासाहेबांसह सगळे लोक एकाच वेळी भिक्षू दीक्षा देतील. अशा प्रकारचा ड्राफ्ट म्हणजे दीक्षेचा आराखडा बाबासाहेबांनी तयार केला होता. तुला काय म्हणायचे आहे? बाबांनी पुन्हा विचारलं. बाबा मी म्हणालो तुमच्या प्रेरणेने भारतातील एकही असा भिक्षू नाही की ज्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. राहुल संस्कृती आहे, एकदम पट्टीचे बौद्ध पंडित आहे, जगदीश काश्यप, धर्मरक्षित, आनंद कौशल्यायन आदी सर्व परंपरावादी आहेत. हे लोक आपलं ते आपलं जे जुनं आहे त्यात थोडाही बदल करायला तयार नसतात आणि तुम्ही या 22 प्रतिज्ञा त्यांच्याकडून वदविणार? मला वाटत नाही की ते याकरता तयार होतील. एखाद वेळी तुमच्या प्रभावाने एखाद्या भिक्षू त्या म्हणेलही पण हा शिरस्ता पुढे भविष्यात राहणार नाही असे मला नक्की वाटते. आणि तुमची इच्छा आहे की हा शिरस्ता नेहमी करता राहिला पाहिजे. बाबा तुम्ही भिक्षू म्हणून भिक्षूकडून जशी दीक्षा देईल तशी घ्या आणि मग तुम्ही बौद्ध झाल्यानंतर वयात आलेल्या स्त्री पुरुषांसहित सर्व समूहास या 22 प्रतिज्ञांची दीक्षा द्या. म्हणजे एक बौद्ध उपासक दुसऱ्याला जो अबौद्ध आहे त्याला बौद्ध धर्माची दीक्षा देऊ शकेल. यामुळे कोणताही हा अधिकार आपोआपच प्राप्त होईल. बाबासाहेबांनी त्याच वेळी आपला सचिव श्री श्यामराव जाधव याला बोलावले व तारेने मुंबईस कळवण्यास सांगितले की स्टॉप प्रिंटिंग नॉट रिक्वायर्ड. मुंबईच्या बुद्धभूषण प्रिंटिंग मध्ये बौद्ध दीक्षा पाठ हे फोल्डर कॉमेंट्री सह 3 लाख प्रति छापण्याचा ऑर्डर दिला होता, तो तत्काळ कॅन्सल केला. खरे पाहता आधी बाबासाहेबांचा असा विचार होता की दीक्षेच्या वेळी प्रत्येक दीक्षार्थीला हा फोल्डर द्यावा म्हणजे दीक्षा घेताना सुलभता होईल. अशा प्रकारे त्या दिवशी बाबासाहेबांना माझे विचार फार आवडले. बाबांना आमच्या संभाषणाने हे जाणवले की आज गोड महिन्यापूर्वी वामनरावजी गोडबोले यांनी जे केलेला आहे बाबासाहेबांबरोबरचा जो संवाद आहे तो आपल्या लक्षामध्ये येईल की बाबासाहेबांनी केवळ एका गाथ्यामधूनच ते पूर्ण होतोय हे जरी माहित असलं तरी त्यांनी परिपूर्णपणे प्रत्येकाला चांगलं समजेल, त्याच्या मातृभाषेत समजेल अशा रीतीने सविस्तरपणे ते मी करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. म्हणजे हे जे आहे बाकीचं सगळं सोडा. म्हणजे जे काही आताही अजूनही आपल्या सुद्धा अजून जरी आपण बौद्ध झालेलो असलो तरी जुन्या आठवणी काही लोकांच्या मनातून गेलेल्या नाहीत. आताच लोकांनी राखी साजरी केलेली आहे. त्यानंतर जे काही आहे नागपंचमी साजरी केलेली आहे
आणि लोकांनी त्यांचं समर्थन केलेलं आहे, हे किती नागाचं आहे, कोणते नाग आहेत, हे बौद्धातले नाग आहे त्यांच्या करतो. पण त्याच्या मागचे जे काही पार्श्वभूमी आहे ते आपल्या लक्षात आलेली नाही आहे. बाबासाहेबांचा ते सांगण्याचा जे काही उद्देश होता तो त्याच्या मागचा असा होता, जे जे तुम्ही काही संस्कारित बाबी तुम्ही ज्या स्वीकारून बसलेल्या आहेत त्याच्यातनं मुक्त झाले पाहिजे. ह्या मुक्त होण्याकरता बाबासाहेबांनी मुद्दाम नावं घेऊन दिलेले आहे. आणि त्यामुळे जे काही आणि आपण अजून जे काही पाहतो, जे काही म्हणतो, जसं दिवाळीमध्ये म्हणतात की नाही बा ह्या त्या दिवे तर आपणच चांगलं म्हणतो, प्रज्ञेचं प्रतीक आहे, लावलं पाहिजे हे आणि ते केलं पाहिजे, ह्या ही जे काही हे आपली समज आहे. पण बाबासाहेबांना तसं वाटत नाही. बाबासाहेब म्हणतात की ते पूर्ण सोडा, कारण त्याच्या मागची जे काही थिअरी आहे, त्याच्या मागचा जो काही हेतू आहे तो आपल्याला मूर्ख बनवून आणि त्यांच्या नादी लावून आहे. त्यामुळे आपण किती मूर्ख बनायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळे आपल्यामध्ये किती सुधारणा घडून आणायची हे आपण ठरवलं पाहिजे. आणि मग पुढे असंच म्हटलंय की त्याच्यामध्ये जरी म्हटलंय की मी हे करणार नाही, म्हणजे बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही. मग आता त्याच्यानंतर आता आपण आपला समाज शिकला आहे, काही पुढे जात आहे, काही करत आहे, काही अभ्यास करत आहेत आणि नवीन नवीन संशोधनापर्यंत मग तुलना करत आहे या धर्माची त्या धर्माची. पण जरी मुळामध्ये तो तसा असला तरीही त्याच्या मागची सध्याची जी काही प्रणाली आहे ती जी प्रणाली जर आपण पाहिली तर ती आपल्याला बौद्ध धर्माकडे येऊ देत नाही, वळू देत नाही आणि आपल्याला एक प्रकारचा अडथळा निर्माण करते. तर म्हणून आपण त्याच्यापासून सावध झालं पाहिजे. आपल्या समाजातील लोकांनी जरी सांगितलं असेल तरी आपण हे जे काही आताचे जे काही सण आहेत ते करायला नको आहेत, कारण हिंदू धर्माचा प्रत्येक सण हा बौद्ध धर्माच्या नाशावर आधारित आहे. तुम्ही कुठलाही सण पहा आणि कुठलंही पहा तर ते त्याच्यावर आधारित आहे. पण अजूनही आपल्या लोकांना असं वाटतंय की नाही बाबा रक्षाबंधन हे काय नाही, मैत्रीचं प्रतीक आहे. तर ते जरी असेल पण त्याच्या मागची थिअरी तशी नाही आहे ना, त्याचा इतिहास ते लोक तसं सांगत नाही आहेत आणि त्या रीतीने ते कोणी मानत नाही आहेत. म्हणून बाबासाहेबांनी ह्या मुद्दाम ज्या काही प्रतिज्ञा दिल्यात त्या जुन्या संस्कारातून शुद्ध होण्याकरता दिलेल्या आहेत. आणि मग आपण शुद्ध झालो, जसे शुद्ध झालो तर तिथे मग आपण हे पाहतो की जे नवी प्रतिज्ञा हे म्हणतो की सर्व मनुष्य मात्र समान आहेत आणि मी समानता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. आता ही समानता स्थापन करण्याचा प्रयत्न आणि समता स्थापन करण्याचा प्रयत्न आणि सगळे मनुष्य मात्र समान आहेत हे असं एकदम आपल्या मनामध्ये आपण तो भाव निर्माण करू शकत नाही. तर म्हणून बाबासाहेबांनी ज्या काही प्रतिज्ञा दिलेल्या आहेत 14, 15, 16 आणि 17 हे काही पंचशील आहेत, त्याच्यातले जे 13वी जी प्रतिज्ञा आहे हे चारित शील आहे, वारिस शील नाही. बाकीचे जे काही शील दिलेले आहेत म्हणजे मी चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, नशापानी करणार नाही, हे नाही नाही म्हणजे हे झाले वारिस शील झालेत. मी पाप कर्म करणार नाही अशा अर्थाचे आहे, पण मी कुशल कर्म करीन. तर ते जे 13 पहिलं जे शील आहे हे प्राणी हिंसा करणार नाही, त्याच्याऐवजी बाबासाहेब म्हणतात की मी सर्व प्राणी मात्रांना दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. तर आपण सकारात्मक दृष्टीने ही प्रतिज्ञा घेतलेली आहे. बाकीच्या ज्या काय आहेत त्या आपल्या वारीत शील आहेत, मी असं करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचं पापकर्म करणार नाही अशा सारख्या आहेत. आणि जे काही हे आहेत त्याच्यामध्ये सकारात्मक शील हे सर्वसाधारणपणे केवळ आपल्या संघामध्ये आपण त्याचा विचार करतो. बाकीच्या दुसरे जे काही बौद्धजन आहेत किंवा जे काही बौद्ध लोक आहेत तो त्याचा काही विचार करत नाही आणि ते केवळ तेवढेच पाहतात मी करणार नाही करणार नाही करणार नाही. म्हणजे आता काय की हे जेवढे काही पाप कर्म आहेत ते जर केले तर आपल्याला दुःख होते आणि आपल्याला दुःख नको असेल तर आपण नाही करायचं. पण आपल्याला सुखी पण व्हायचं आहे हा विचार जर आपल्याला करायचा असेल तर मग आपण सकारात्मक शीलांचा पण आचरण केलं पाहिजे. आपल्या शीलामध्ये सकारात्मक शीलांचा उपयोग करता आला पाहिजे, म्हणजेच कुशल कर्म करायला पाहिजे. तर पाप कर्म न करता कुशल कर्म करणं ह्या जे काही आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं आहे. सुरुवातीला कमीत कमी त्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं बौद्ध साहित्य उपलब्ध नव्हतं आणि 1970 पर्यंत तर नव्हतंच नव्हतं, कारण बाबासाहेबांनी जे काही भगवान बुद्धाने त्याचा धम्म लिहिला आहे हे 1970 मध्ये मराठीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तर तोपर्यंत कुठलं साधन नव्हतं आणि लोकांनाही म्हणजे ह्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्याच प्रतिज्ञेच्या आधारावरती लोक जीवन जगत होते.
पुष्कळांना त्याचा काही कंटाळा पण येत होता, हे काय बा आम्हाला समजत नाही, मी काय करू, हे समजत नाही, मी काय करू. त्यामुळे पुन्हा ते जे काही जुन्या संस्कारांनी वागायला लागलेले होते. पण जसे जसे पुढे नवीन पिढी निर्माण झाली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर, जे काही आहे शिकायला आपल्याला मिळालं, अभ्यास करायला मिळालं, शिकलो, नोकऱ्या लागल्यात, आणि मग हे काही ज्यांना ज्यांना चांगली परिस्थिती, शिकण्याची परिस्थिती प्राप्त झाली, त्यावर पण त्यांच्यावरचे जे काही त्यांच्या आईवडिलांचे संस्कार होते ते फार कमी पडले. आणि त्यामुळे त्या लोकांना पण वाटलं की काय करायचं, आता आपल्याला काय गरज आहे त्याची करायची, अशा सारखं वाटल्यामुळे हे जे काही बाबासाहेबांचं 22 प्रतिज्ञा यांच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. पण काय होतं की हे जे काही आपण पंचशीलाचं जर आचरण केलं, पंचशीलाच्या आचरणामुळे आपल्यामध्ये एक प्रकारची माणुसकी निर्माण होते. म्हणजे आपण एक मानवाच्या याच्यामध्ये येतो, माणुसकीमध्ये येतो, आणि मग माणूस त्याचा प्राप्त झाल्यावर मग आपण इतरांशी मानवतेने जगायला लागतो आपण, आणि मग त्यांच्याशी आपला जो काही माणुसकीचा व्यवहार आहे तो आपण करायला लागतो. तर इथे ज्यावेळेस आपल्यामध्ये तशी माणुसकी निर्माण होईल, तशी मानवतेचा भाग निर्माण होईल, जशी आपल्यामध्ये मैत्रीचा भाग निर्माण होईल, करुणेचा भाग निर्माण होईल, तर तेव्हा कुठे आपण इतरांना समानतेने बघू, इतरांमध्ये आपण मग समता स्थापन करण्याचा प्रयत्न करू. तेही माझ्यासारखेच मनुष्य आहेत, मला जसा दुसऱ्याचा त्रास होतो तसा त्यांना पण होता, मला ज्या बाबीचा त्रास होतो तसा त्यांना पण होतो, हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि हे आपल्या लक्षामध्ये आल्यानंतर मग आपण समता स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या जो आहे आपल्या पंचशीलाच्या आचरणाचा परिणाम आपल्यावर होतो. आणि त्यामध्ये मग पुढच्या ज्या काही आहेत, तर याच्यामध्ये बाबासाहेबांनी फार सुंदर असं सांगितलेलं आहे की शील समाधी प्रज्ञा, म्हणजे ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन असं म्हटलेलं आहे. तर हे भगवान बुद्धांची शिकवण आहे. ह्या बौद्ध धर्माच्या शिकवणीमध्ये अतिशय त्याला काय म्हणतो की स्टेप बाय स्टेप अशा प्रकारची ही जी शिकवण आहे, म्हणजे एकातून दुसऱ्याची निर्मिती होते. म्हणजे इथे आपल्याला असं जर करायला लागलो, शीलाचं जर आपण आचरण केलं, आपण सकारात्मक शीलाचं आचरण करायला लागलो तर आपल्याला दुःखबळी होणार नाही आणि सुख व्हायला लागेल. आपलं शील फार श्रेष्ठ दर्जाचं असेल तर आपण ध्यान करू, आपल्या मनाला ओळखू, आपल्या मनाला ओळखल्यामुळे आपण त्याच्यावरती कार्य करू आणि आपण त्याच्या उच्च प्रतीच्या समाधीमध्ये जाऊ, आणि मग ह्या उच्च प्रतीच्या समाधीमधून आणि मग आपण प्रज्ञेमध्ये जातो. म्हणजे हे शील समाधी प्रज्ञा आहे, हे ह्या जो मार्ग आहे त्रिविध शिकवण म्हणतो आपण त्याला, ह्या मार्गामधून आपल्याला बुद्धत्व प्राप्त करता येते. तर भगवान बुद्धाने हे सांगितलं की तुम्ही ह्या मार्गातून जा, ह्या मार्गाने चाला, आणि मग पुढचं जे काही म्हटलंय अजून, मी आर्याष्टकी मार्गाचं पालन करीन, हा 10 पारमितांचं पालन करीन, मी सर्व पारमितांचं पालन करीन असंही म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या काही प्रतिज्ञा आहेत आपल्या, त्या सगळ्या प्रतिज्ञातून आपण हे बघू शकतो की आपल्याला संपूर्ण सुरुवातीला बाबासाहेबांनी आपल्याला आपलं मनाची शुद्धी करायला सांगितलेली आहे, शुद्ध मनाने मग बुद्धांना स्वीकारा, शीलाचं पालन करा, आणि त्या शीलपालनामधून समानतेच्या अवस्थेमध्ये या, आणि समानतेच्या अवस्थेमध्ये तुम्ही आले की मग धम्माच्या आचरणाला सुरुवात करा. आणि तिथे म्हटलंय की शील समाधी प्रज्ञा किंवा ज्ञानशील आणि करुणा यांची सांगड घालून माझे जीवन घालवेल असं म्हटलेलं आहे. आणि पुन्हा मग म्हटलंय की मी अष्टांगिक मार्गाचा उपयोग करून माझे जीवन चालवील, पारमितांचा मी आचरण करील. ते हे केल्यामुळे काय होते की तुम्ही अष्टांगिक मार्गातून जा, त्रिशर आपल्या त्रिविध शिकवणीमधून जा, किंवा पारमितांचा त्याच्यातलं आचरण करा. यातून सगळेच सगळे जे काही उच्च अवस्थेला आपण जातो, म्हणजे ज्याला आपण आर्य म्हणतो, म्हणजे श्रोतापन्न आहे, सकृतगामी आहे, अनागामी आहे आणि अरंत आहे, ह्या अवस्थेला आपण पोहोचू शकतो, श्रेष्ठ मानसिक अवस्था आपली निर्माण करू शकतो. तर अशा प्रकारचा हा हे बुद्धांचे आपण ते शिकवण पाहत होतो. आणि मग तिथे हे पाहिल्यानंतर आपल्या एक लक्षामध्ये की म्हणून मग बाबासाहेबांनी 19 प्रतिज्ञा जे लिहिले आहे त्याच्यात म्हटलंय की माझ्या जुन्या
मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो, बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो. आता इथे जे काही प्रतिज्ञा आली तर हे एवढं सगळं झाल्यानंतर बुद्धाच्या धम्माचा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला हे असं पटलं पाहिजे की होय, हे तो काही माझा जो जुना संस्कार आहे तो खरोखरच माझ्या काही कामाचा नाही आहे, म्हणून त्याच्यात मी मुक्त झालो पाहिजे, त्याच्या त्या जुन्या धर्माचा त्याग केला पाहिजे आणि बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर अजून ते म्हणतात की तो सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आणि तो सद्धर्म आहे त्याचा अनुभव येतो. जेव्हा जेव्हा आपण हे असं करायला जातो आपल्याला जो काही अनुभव आहे त्या आधारावर आपण म्हणतो. आणि मग अजून बाबासाहेब म्हणतात की माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. तर इथे आपला प्रत्यक्षामध्ये नवा जन्म झालेला असतो. एक अप्रबुद्ध माणूस प्रबुद्ध अवस्था प्राप्त करतो. हा, कमीत कमी आपलं दुःखाचं जीवन नाहीस करून आपण सुखाच्या जीवनात आलेलो असतो. तर आपल्याला जुनं जीवन आणि ह्या वेळचं जीवन, दीक्षा घेण्यापूर्वीचं जीवन आणि आताचं जीवन, जे आचरणशील आपलं जीवन आहे, याचा जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षामध्ये येईल की आता मी तो मातो राहिलेलो नाही आहे, तो जुना राहिलेलो नाही आहे. माझ्यामध्ये मी पुष्कळ परिवर्तन केलेलं आहे, माझ्यामध्ये पुष्कळचा विकास झालेला आहे. आणि हे सगळं केल्यावरही पुन्हा बाबासाहेब काय म्हणतात की इतर पर मी बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. म्हणजे अगोदर काय म्हटलेलं होतं, एक नकारात्मक जे काही आहे की बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही, ही प्रतिज्ञा जी काही सातवी प्रतिज्ञा आहे ते आता याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की सकारात्मक शिकवणीमध्ये म्हणतात ते की इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. म्हणजे ह्या सगळ्या प्रतिज्ञांचं पालन झाल्यानंतरही भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय मी दुसरं कुठलेही काही आचरण करणार नाही अशी प्रतिज्ञा आपल्याकडून ते मनवून घेतात. म्हणजे आपल्याकडून ते त्यांनी मनवून घेतलेली आहे मी असं करेल म्हणून. मग ते आपल्याला किती पटलं, का पटलं की नाही पटलं, आणि ही प्रतिज्ञा आहे. तर प्रतिज्ञा ही कशी असते, म्हणजे ह्या ज्या काही 22 प्रतिज्ञा याच्यामध्ये असंच सांगितलं मी हे करणार नाही, मी हे करीन. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं मला दुःख निर्माण करणाऱ्या पाप कर्माला मी सोडून देईन आणि मला सुखकारक असलेल्या मी सकारात्मक बाबीचं मी पालन करीन. तर अशा रीतीचं जे काही कुशल कर्माचं पालन करीन अशा याचा अर्थ आहे या संपूर्ण जे काही 22 प्रतिज्ञा आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये एवढंच नाही आहे, पण अजून उच्च अवस्थेला जाण्याची सुद्धा शिकवण आहे. म्हणजे आपल्याला बुद्धत्व प्राप्त करता येते ह्या 22 प्रतिज्ञामधून सुद्धा ती करता येते. पण ह्या 22 प्रतिज्ञामध्ये असं सविस्तर काही दिले तरी म्हटलंय आर्यष्टांगी मार्गाचं, 22 पारमित म्हणजे 10 पारमितांचं आणि सील समाधी प्रज्ञेचं पालन करील असं म्हटलेलं आहे. आता ती जर आपण शिकवण शिकलो, ते जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला असं कळून येते की हेच कोणत्याही मार्गाने जा, आपल्याला उच्च जाता येतं, उच्च अवस्थेला उच्च अवस्था आपल्याला प्राप्त करता येते अशा प्रकारची ही शिकवण आहे. आणि ही जी शिकवण जरी असली बाबासाहेबांनी आपल्याला प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. बाबासाहेबांनी दीक्षा घेताना म्हटलं होतं उपस्थित जेवढे काही 500,000 लोक उपस्थित होते, 500,000 जास्त लोक उपस्थित होते त्यांना असं म्हटलेलं होतं की मी आता बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी उभं राहावं असं म्हटलं नाही का आपल्या सगळे जण उभे राहा असं नाही म्हटलं. म्हणजे बाबासाहेबांनी कुठली जबरदस्ती केलेली नाही आहे, भगवान बुद्धांनी कुठली जबरदस्ती केलेली नाही आहे कोणावर. तर त्यामुळे ही जी काही प्रतिज्ञा आहे ही ऐच्छिक आहे, आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. कारण इथे सगळे जरी उभे झालेले होते तर नंतर जर काही इतिहास पाहिला 22 प्रतिज्ञेचा आणि दीक्षेचा जर आपण इतिहास पाहिला तर काही लोकांना इलेक्शनला उभं राहायचं होतं म्हणून ते लोक काही त्यांना ते सीट पाहिजे होती म्हणून कोर्टात गेले होते आणि मी काही दीक्षा घेतली नाही, मी केवळ उपस्थित होतो, मी काही म्हटलं नाही, केवळ मी पाहत होतो, अशा सारखे लोक बदलून गेलेले आहेत. म्हटलं प्रत्येकाने तिथेच बाबासाहेब जे म्हणत होते तसेच म्हटलं, तिथल्या तिथेच काहीच दिवसानंतर लोक बदलले. तर हे जो नियोगी होते ते सुद्धा बदलले, त्याने सुद्धा म्हटलेलं होतं.
बाबासाहेबांच्या प्रमाणे उच्चार केलेले होते. केवळ हरा कुलकर्णी आहे त्यांनी नाही म्हटलं, कारण ते स्वतःला सुरुवातीपासूनच बौद्ध समजत होते. पण ते एक देश शंभरकर होते एक, त्यांना इलेक्शनला उभं राहायचं, त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलं की मी होतो कार्यक्रमामध्ये पण मी काही म्हटलेलं नाही, मी काही बोललेलो नाही म्हणून, म्हणजे मी जुना महाराज आहे असं त्याने कबूल केलेलं होतं. तर आपणही असं बघायला पाहिजे, आपण प्रतिज्ञा घेतलेली आहे, आपण बौद्ध झालेलो आहोत, तर आपण खरोखर बौद्ध आहोत की अजूनही जुन्या संस्काराने आपण जे या काही जातीतनं आलेलं आहे त्याच जातीचे आहोत हे पाहिलं पाहिजे. म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे की हे जे काही प्रतिज्ञा आहे ही स्वतःहून स्वतःच्या विकासाकरता स्वतःच्या कर्माची स्वीकारलेली जबाबदारी आहे, स्वतःची बांधिलकी आहे आणि प्रतिज्ञाबद्धता आहे, दृढ संकल्प आहे. इथे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही, कुठल्याही प्रकारची लालूच नाही आणि प्रलोभन नाही. आणि हे जे काही प्रतिज्ञा आहे सार्वजनिक आहे, आपल्याला ती जाहीर करायची आहे सर्वांच्या समोर, आणि ही ऐच्छिक आहे, आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. म्हणून हे एवढी सगळी मोकळी काय भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये दिलेली आहे. आणि त्यामध्ये आपण जे काही बुद्ध आता इथे म्हटलंय की मी बुद्धाच्या धर्माच्या शिकवणी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल असं म्हटलेलं आहे, तर आता आपल्याकडे पाहायला पाहिजे आपण की बुद्धाची शिकवण कशी आहे, बुद्धाची शिकवण आपण किती वाचतो, कोणत्या कोणत्या शिकवणी आपल्याला माहिती आहेत. पण त्यामध्ये असून हे जे बुद्धाची काही शिकवण आहे, भगवान बुद्धाची जी काही शिकवण आहे, हे त्रिपिटकी पिटकामध्ये आहे आणि त्याच्या जवळजवळ 59 खंड आहे. हा, त्यामध्ये विनय पिटक आहे, सुत्त पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे आणि अभिधम्म पिटकाचे पुष्कळचे भाग आहे. तर त्याचा आणि याचा जो विस्तार आहे, भगवान बुद्धाच्या धम्माचा विस्तार हा मुख्यतः जो आहे तो हीनयान, महायान आणि तंत्रयानामध्ये झालेला आहे. आणि त्या तिन्ही याना मिळून 18 संप्रदाय निर्माण झालेले आहेत. हीनयान आणि त्याचे टोटल असे 18 संप्रदाय आहेत आणि महायानाचे 6 संप्रदाय मिळून हे 18 संप्रदायाला जगामध्ये मान्यता आहे. त्या सगळ्याचे सगळे जे कोणी शिकवत असतील त्या सगळ्या यानाचा आणि सगळ्या शिकवणीचा उद्देश एकच आहे, बुद्धत्व प्राप्त करणे. मग त्यांची शिकवण जी काही आहे ती कशी पाहायची आहे, ती कशी लावायची, आपण कशी समजायची. कारण पुष्कळसे काही विद्वान आहेत ते असं म्हणतात की ह्या काही भगवान बुद्धाची मूळ शिकवण नाही आहे, हे असं नाही आहे तसं नाही आहे, बुद्धाने ध्यान करायला कुठे सांगितलेलं आहे, ते कुठे ध्यान करत होते, बाबासाहेब कुठे ध्यान करत होते, हे काहीतरी सांगतात, असं कुठे होतं काय, आतापर्यंत होत नाही, झालं नाही. आता हे वेगळे वेगळे लोक वेगळ्या वेगळ्या मार्गाने जाऊन आपले आपले जे काही विद्वत्ता आहे ते आपल्या जगापुढे प्रदर्शित करीत असतात. म्हणून कदाचित त्यांच्या म्हणण्याचा कारण हे जे काही प्रतिष्ठित लोक असतात, चांगले शिकलेले लोक आहेत, तर त्यांचा प्रभाव आपल्या सारख्यावर पण पडू शकतो. म्हणून अशा वेळेस माझ्या ज्या काही महाप्रजापती गौतमी होती ह्या जेव्हा बुद्धाकडे गेल्या आणि त्या बुद्धांची शिकवण त्या ऐकत होत्या, म्हणून त्याने भगवान बुद्धाला प्रश्न केला की भगवान तुमच्याकडून जे काही भिक्षू शिकून जातात तर ते तिकडे गेल्यानंतर नंतर त्यांच्या भाषेमध्ये ते सांगतात, तर मग खरी शिकवण कशी ओळखायची. आणि अशाच प्रकारे कालामानने सुद्धा भगवान बुद्धांना प्रश्न केला की जो येतो आम्हाला हे सांगतो मी म्हणतो तेच खरं आहे असं म्हणतो. तर त्यावेळेस सुद्धा प्रजापतीला सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले होते की हे बघ प्रजापती, माझी जे काही शिकवण आहे ही लोभ मोह देशातून मुक्त करणारी आहे, लोभ मोह देश वाढवणारी नाही आहे. इंद्रियाची जी काही तृष्णा आहे ती शमविण्यासाठी आहे, त्याचा त्याच्या विकाराकडे नेणारी नाही आहे. तर असं जेव्हा जेव्हा तुला असं वाटत असेल तर तू असं समज की यांचे जे काही शिकवतात याच्यातनं विकार उत्पन्न होतात, याच्यातनं हे लोभ मोह अंधाकडे नेतात, अंधश्रद्धेकडे नेणारी आहे. तू सरळ सरळ समजायची की ती माझी शिकवण नाही आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी महाप्रजापतीला ही कसोटी सांगितलेली आहे आणि बाकींच्याकरता जे काही कालामांना जी सांगितली आहे ते कलाम सूत्रामध्ये आपण वाचू शकता. ते म्हणतात कोणी सांगितले हे नाही, तुम्ही तपासा तिला. जसं सोनार जेव्हा त्याच्या सोन्याची परीक्षा अंगठीत करतात त्याप्रकारे तुम्ही माझ्या काही शिकवण आहे त्याला तपासून पहा, तुम्ही स्वतः अनुभव घ्या.
आणि तुमचा जो काही अनुभव असेल त्याची पण तपासणी करा, त्याला पण कसोट्या लावा, ते प्रत्येक बाबीची कसोटी लावून पहा आणि मग तुम्ही स्वीकारा, असं भगवान बुद्धाने मोकळीक दिलेली आहे. म्हणून हे जे कलाम सूत्र आहे हे इतर सर्व धर्मांकरता फार धोकादायक आहे, कारण कुठल्याच धर्मसंस्थापकांनी असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही माझ्या धर्माची परीक्षा करा, त्याच्यावर प्रश्न विचारा, त्याच्यावर चिंतन करा, काही नाही. मी सांगतो ते केवळ ऐका, मी सांगतो तसंच करा, पुढे काही प्रश्न करायचा भाग नाही, असं ते सांगतात. पण बुद्धाची शी पण तशी नाही आहे. बुद्ध म्हणतात माझ्या सगळ्या तत्वांची मी काही जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही करून पहा, मी सांगितलं तशाप्रमाणे करा आणि तुमचा अनुभवही मला जसा अनुभव आला तसा तुम्हाला येईल आणि ते तुम्हाला पटल्यावर तुम्ही करा. पण कधी कधी असं असतं की आपण करून पाहतो पण आपला अनुभव हा वेगळाच असू शकतो. म्हणून ह्या वेगळ्या जे काही आपल्याला वाट असेल, मसा मला असा अनुभव नाही आला, मला अनुभव असा आला, हे जे काही आपण आपलं उदाहरण सांगतो त्याला पण कसोटी लावा असं म्हटलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की सुज्ञ पुरुषांनी काय म्हटलेलं आहे ते काय म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमच्या इंद्रियाची जे काही आहे इंद्रिय तृष्णा वाढवणारी आहे का, तुमचा लोभ मोह द्वेष वाढवणारी आहे का, तुमचं जे काही अज्ञानातून आलेलं आहे का, प्रज्ञेतून आला आहे का, म्हणजे ह्या सगळ्या काही कसोट्या आहेत त्या आपल्याला लावून बघायच्या आहे आणि पाहायचं आहे. मग हे जे काही आहे अज्ञानातून येणाऱ्या बाबी म्हणजे येते काय, लोभ मोह द्वेषावर आधारित असतात, भीतीवर आधारित असतात, तर ते नाही, ते नको आहे, तो काही धम्म नाही आहे. पण धम्म कशा असतो तो जो मैत्री करुणा मुदिता उपेक्षा प्रज्ञा दान जागृतीचा विकास करणारी आहे आणि ती माझी शिकवण आहे असं भगवान बुद्ध सांगतात. तर आपण या आपल्याला कळलं पाहिजे की मी असं करतो तर ते बरोबर होईल की नाही, मला आहे की नाही, मग हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काही काम करावं लागेल. आपल्याला लोभावरती आपल्या मुक्त होण्याकरता आपल्याला दानाची प्रॅक्टिस करता आली पाहिजे, आपला द्वेष आहे त्याच्यावरती आपल्यामध्ये मैत्री आणि करुणा निर्माण करता आली पाहिजे, आपलं जे काही अज्ञान आहे त्याच्यावरती आपल्याला प्रज्ञेचा विकास करता आला पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करायला जातो तेव्हा आपल्याला हे कळून येतं की खरोखर बुद्धाची शिकवण काय आहे. पण बुद्धाच्या शिकवणीच्या बाबतीमध्ये सुद्धा पुष्कळ असे काही गैरसमज आहेत, तर ते पण आपण जाणून घेतले पाहिजे की आपणही असंच समजतो का म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात बाबासाहेबांनी भगवान बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये जसं लिहून ठेवलेलं आहे की बुद्धाच्या शिकवणीबाबत दोन अनुयायात किंवा अभ्यासकात एकमत नाही आहे. म्हणजे एकाच विषयी लोकांचे वेगवेगळी मतं ते प्रदर्शित करतात. काहींच्या मते समाधी हा शिकवणीचा मुख्य गाभा आहे, विपश्यना महत्वाची आहे, बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षांतांनाच सांगावायचा गुप्त मंत्र आहे, तर तो इतरांना एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म असतो. ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे, तो केवळ गूढवाद आहे, ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर निरोध शिकविणारे ते शास्त्र आहे. हे अशा प्रकारच्या ज्या काही बाबी बाबासाहेबांनीच भगवान बुद्ध धम्मामध्ये असं म्हटलेलं आहे आणि ह्या आपण पाहतो, लोकही असेच बोलत असतात पुष्कळसे. आणि वरील मतांच्या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात, ते धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र आहे त्याचे ते अभ्यासक नसतात आणि म्हणून त्यांचे हे असे विचार बनलेले आहेत. तर अभ्यास करणं अभ्यासाने भंते सुद्धा म्हणतात की केवळ बौद्धिक पातळीवरती शिकणारे लोक जे आहेत, केवळ बौद्धिक पातळीवरती किंवा इकडून तिकडून गोळा केलेली माहिती लिहून पुस्तकं लिहिणारे लोक बरेचसे आहेत. म्हणून भंते काय म्हणतात की आपण अशा लोकांचे पुस्तक वाचलेले पाहिजे की जे खरोखर धम्माचे आचरण करतात, धम्माचे जीवन प्रत्यक्षात आपल्या जीवनात जगतात, अशांच्या म्हणजे ग्रंथांना आपण त्यांना मान्यता दिली पाहिजे, त्यांना वाचलं पाहिजे असं ते म्हणतात. कारण इतर पुष्कळचे लोक आम्ही पण पाहतो वर्गामध्ये बोलणारे लोक पण जे काही असतात हे वेगळ्या वेगळ्या रीतीने काही प्रश्न करतात, त्यामध्ये ह्या पाहायला मिळतं की यांनी असं म्हटलं आहे, त्यांनी असं म्हटलं आहे, त्यांनी तसं म्हटलेलं आहे. हो, त्यांनी ते सांगितलं असेल पण त्याचा अनुभव काय आहे,
ते त्यांच्या अनुभवातून लिहितात, त्यांची खरोखर तशी प्रॅक्टिस आहे का की नाही आहे हे आपण आपण तपासली पाहिजे. आणि हे जर आपल्याला तपासायची असेल तर मग आपण भगवान बुद्धाच्या धम्माची समज निर्माण करण्याकरता, धम्मक म्हणजे काय आहे, अधम्म काय आहे आणि सद्धम्म म्हणजे काय आहे याची ओळख हे आपण करून घेतली पाहिजे. आणि बुद्धाच्या धम्माचे जगात प्रामुख्याने अजून दोन प्रकार अभ्यासक आहेत, दोन प्रकारचे. एक आहे अकॅडमिक एज्युकेशन करणारे, ज्याच्यामध्ये जे काही आपलं एम ए आहे, काय म्हणतात बी ए बी एस सी किंवा त्याच्यावरती पी एस सी असं करणारे जे काही आहे, एम ए पालीमध्ये एम ए करणारे, संस्कृत मध्ये याच्या संस्कृत शिकलेले, हे काही प्रकांड पंडित असतात, त्यांना सगळ्या ग्रंथाचे इकडे तिकडे याच्यात काय म्हटलं त्याच्यात काय म्हटलंय, त्या लेखकाचं मत काय त्या लेखकाचं मत काय आहे हे सगळं त्यांना सांगता येते. पण त्यांना धम्माचं आचरण करता येत नाही, त्यामुळे हे बौद्धिक पातळीवर अभ्यास करणारे लोक असतात आणि ते तुम्हाला भरपूर काही माहिती सांगू शकतात, चांगल्या प्रकारे सांगू शकतात. भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा कोठील नावाचा एक असाच त्रिपिटकधारी होता, तर तो फार उत्तम रीतीने धम्म सांगायचा, बुद्धाची शिकवण फार श्रेष्ठ रीतीने सांगायचा, पण मग त्याला आचरण करता येत नव्हतं, म्हणून लोक त्याला म्हणायचे मूर्ख पोठील आहे म्हणून. आणि हे त्यांनी ऐकल्यानंतर तो आपल्या वनामध्ये गेला आणि ध्यान करून मग त्याने बुद्धत्व प्राप्त करायला तो निघून गेल्यावर, याच्यावरती भगवान बुद्धाने हे माहिती कळल्यावर एक गाथा सांगितलेली आहे, जे आपण जे धम्मपालन गाथेमध्ये आपण म्हणत असतो आहे ना, म्हणजे न तावता धम्म धरो वगैरे जे काही गाथा आहे ते त्याच्यावर आधारित आहे. तर म्हणून जो काही आहे धम्मधर असतील, खूप लोकांना काही धम्म सांगताय पण तो आचरण करतो का, आचरणशील आहे का, तर दुसरा जो प्रकार आहे प्रत्यक्ष धम्मानुसार आचरण करून यांचा काही खूप अभ्यास नसतो, खूप काही वाचलेलं नसतं, जेवढं काही वाचलं असतं त्याच्यावर ते आपल्या जीवनामध्ये उतरून आणि जे काही धम्माचं आचरण करतात तर त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन दिसून येतं. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या आपल्या आपण पाहू शकतो की जे काही भगवान बुद्धाच्या धम्माला मानणारे लोक आहेत हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मानणारे लोक आहेत. आणि म्हणून आपण हे सद्धम्म काय आहे, अधम्म काय आहे आणि सद्धम्म काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. तर आता बाबासाहेबांनी सुंदररित्या ते सांगितलेलं आहे, तर आपण पाहू शकतो की धम्मामुळे काय काय होत असते. तर धर्मापासून धम्म हा मूलतः भिन्न आहे, धम्म मूलतः व तत्वतः सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचार, माणसा माणसातील उचित व्यवहार म्हणजे धम्म होय. एकट्या माणसाने धम्माची गरज, एकट्या माणसाला धर्माची गरज आवश्यकता नाही, समाज धर्माशिवाय असू शकत नाही. धम्म म्हणजे प्रज्ञा करुणा, ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे. प्रज्ञा खुळ्या समजुती अंधविश्वास नाहीशा करते. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही. धम्मात आत्म्याला स्थान नाही आहे. सत्यशील मैत्री करुणा प्रज्ञा वीर्य हा सनातन धम्म आहे. स्थळ काळाच्या मर्यादापासून मुक्त असणारी आणि सदा सर्वदा सत्य ठरणारी नैतिक आणि आध्यात्मिक तत्वे म्हणजे सनातन धम्म होय. संबोधीच्या प्राप्तीसाठी उपयुक्त ठरणारी तत्वे म्हणजे सनातन धम्म होय. द्वेषाने किंवा वैराने वैर किंवा वैर शमत नाही, ते मैत्रीने शमते, हे त्रिकालावादी सत्य आहे. धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हा उद्देश आहे. आणि धम्मामध्ये दुःख म्हणजे काय आहे, दुःखाचे कारण काय आहे, दुःखाचा निरोध कसा करायचा असतो आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल याचे स्पष्टीकरण आलेले आहे. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. धम्मात देवाला काहीच स्थान नाही आहे, त्याच्या ऐवजी नीतीला स्थान आहे. धम्मात कर्मकांडांना स्थान नाही. माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, यातून नीतीचा उगम होतो. स्वहितासाठी आणि इतरांच्या हितासाठी नीतीचे आचरण केलेच पाहिजे. ती देवाची आज्ञा किंवा त्याच्या संतुष्टी करता नाही,
ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. तर या प्रकारे बाबासाहेबांनी सांगितलं आहे की धम्म म्हणजे काय, तर जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. जीवनात पूर्णता साधणे, निब्बान प्राप्त करणे, तृष्णा त्याग करणे, सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे, कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म आहे. आणि मग अधम्म अधम्म म्हणजे काय हे बाबासाहेबांनी अजून स्पष्ट केलेलं आहे. जशा सुरुवातीच्या ज्या काही 8 प्रतिज्ञा आहेत त्या अधम्म आहेत. जरा कोणी पालन करत असतील म्हणजे त्या प्रतिज्ञाप्रमाणे वागत नसतील तर ते अधम्म करतात. तरी अजून भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेब म्हणतात की दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे, ईश्वरावर विश्वास ठेवणे, ब्रह्मसायुजावर आधारित धम्म पाळणे, आत्म्यावरील विश्वास, यज्ञयागावर विश्वास, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म आणि धर्मग्रंथाचे निवड पठण म्हणजे धर्म, धर्मपुस्तके प्रमाणित आहेत असे मानणे म्हणजे हा अधम्म आहे. याच्यापासून कुठल्याही प्रकारचा आपला विकास होत नाही असं बाबासाहेब म्हणतात. मग सद्धम्म म्हणजे काय आहे, तर ते म्हणतात की मनाची मलिनता दूर करणे, जग हे धम्मराज्य बनविणे. धर्म हा तेव्हाच सद्धम्म होतो असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. केवळ विद्येमुळे पोकळ पांडित्य निर्माण होते हे सद्धम्म शिकवितो. धम्म केवळ प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्म होतो. धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. प्रज्ञेबरोबर शील ही असले पाहिजे. प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो. करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्मरूप पावतो. धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत. त्याने माणसा माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कर्मावरून ठरवावे. माणसा माणसातील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. तर ह्या सगळ्या काही बाबी आहेत बाबासाहेबांनी याला सद्धम्म म्हटलेला आहे. आणि ह्या सगळ्या सद्धम्माची जी काही पूर्ती आहे आपण जेव्हा शील समाधी प्रज्ञा जे काही अष्टांगी मार्ग पारमितांचं पालन करतो तेव्हा आपल्यामध्ये ते निर्माण होत असते आणि ते करायला लागतं तेव्हा आपल्यामध्ये ते निर्माण होत असते. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला ह्या 22 प्रतिज्ञेमधून आपल्याला शिकायच्या आहेत. तर ह्या ज्या काही शिकवणी आहेत भगवान बुद्धांच्या शिकवणी ज्या आहेत ह्या आपण पाहतो की त्रिपिटकामध्ये त्याला आहे. पिटकामुळे आपण शिलाचं पालन करायला शिकतो. जे काही सुत्तपीठक आहे अनेक प्रकारचे सुत्तपीठक आहेत त्यामधून आणि अभिधम्म पीठकामधून आपल्या मनाची परिशुद्धता करत असतो. तर त्यामधून हे करणं म्हणजे धम्माचं आचरण करणं आहे. बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागणं असं आहे. तरीही आपण एक असून एक विचार करायला पाहिजे की भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्त झाल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की मी ही बुद्धांची शिकवण कोणाला सांगू, कोणाला समजेल. आणि शेवटी त्यांचा एक विचार असा होता की माझी शिकवण कोणाला समजणार नाही आणि मी काय उगीच कशाला सांगू. तर त्याविषयी असं म्हणतात की ब्रह्मसहंपती हे अगदी म्हणजे त्याला खूप पहलवान हे माणूस आहे. जेवढ्यापर्यंत त्याचा हात आपल्या रुमाल ह्या खांद्यावर टाकेपर्यंत जो काही वेळ जातो आपल्याला सर्वसाधारण माणसाने जास्त वेळ लागेल. पण जे काही सैनिक असतात जे काय ते फार फटाफट लवकर काम करतात काही सेकंद. तर तेवढ्या वेळेमध्ये ब्रह्मसंपत्ती भगवान बुद्धांकडे पोहोचलेत आणि भगवानना त्यांना विनंती केली की भगवान तुमची ही जी काही शिकवण आहे तर अतिशय श्रमाने निर्माण केलेली आहे, शोधून काढलेली आहे. ही शिकवण त्या सगळ्या लोकांना सांगा. काही लोक असे आहेत की ते ऐकू शकतील, समजू शकतील आणि त्याच्या पुढे अजून लोकांना. म्हणून
मग तेव्हा कुठे भगवान बुद्धाने सांगितलं की जा तुमची इच्छा मी पूर्ण करतो. आणि मग तो अतिशय आनंदात होऊन सगळ्या जगाला सुवार्ता देत तो काय येतो आणि घोषित करतो की ही सुवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवंतांनी शोधून काढले आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देईल, युद्ध पीडितांना ते शांती देतील, ज्यांना ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे त्यांचा धीर ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्यांनो, जीवांनो, या शुभ वार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो, आता पोटभर खा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच म्हणजे समजा. तृष्णार्तांनो, आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाचपणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साह जन हो, आता हर्षभरित व्हा. भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहे त्यांना आपले करण्याची इच्छा निर्माण होते. ते अधपती जे अधपतीत आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीभाव नेणारा समतेचा प्रकाश ज्योत मिळतो. भगवान बुद्धाचा धम्म सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे. आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की ज्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणापासून मुक्त करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धमाच शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. अशा प्रकारचं हे जे काही आहे ब्रह्मसंपत्ती संपूर्ण जगाला उद्देशात आणि संपूर्ण विश्वभर त्याची दुदुंबी वाजत असते. तर अशा प्रकारे हा भगवान बुद्धाचा धम्म आहे. म्हणून ही भगवान बुद्धाची जी काही शिकवण आहे ही आपण अंगीकारली पाहिजे, आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. केवळ अभ्यास करून उपयोगाचा नाही आहे, केवळ पूजापाठ करून उपयोगाचा नाही आहे, केवळ दिवस रात्र पूजा केल्याने पूजापाठ पटल्याने अगरबत्ती मेणबत्ती पुष्प लावल्याने याच्याने कुठल्याही प्रकारचं आपल्याला सुख प्राप्त होत नाही. म्हणून ही जी काही शिकवण आहे ती आपल्या जीवनात उतरवायची, आपल्या जीवनाला लावून पाहायचं आहे. भगवान बुद्धाचं एक एक तत्व आपल्या जीवनाला लावून पाहायचं आहे की भगवान बुद्धाने हे जे काही तत्व आपल्याला सांगितले आहे ही का करायचं आहे आणि कुठून सुरुवात करायची आहे. भगवान बुद्धाच्या धम्माच्या आचरणाची सुरुवातच पंचशीलापासून होते. कारण बुद्धांचं जे काही महात्म्य आहे आपल्याला कळलेलं असतं. महात्म्य म्हणण्यापेक्षा जे काही श्रेष्ठता आहे, सर्व श्रेष्ठता आहे ते आपल्याला कळलेली आहे, आपल्याला समजलेलं आहे की भगवान बुद्धाच्या धम्मातच संपूर्ण सुख सामावलेलं आहे. त्याशिवाय ते इतर कुठेही आपण ते तसं सुख उपभोगू शकत नाही. आणि म्हणूनच आपण ह्याप्रमाणे जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच आपण असं म्हटलं पाहिजे, हे म्हटलं म्हणतो प्रत्येक वेळी, म्हणतो आजही पुन्हा म्हणणार आहोत. जे काही धम्मपालन झाले त्याच्यामध्ये पण आपण म्हणणार आहोत की सब पाप सहकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतंग बुद्धान शासन. ह्या ज्या तीन जे काही आहेत, मी कुठल्याही प्रकारचं पापकर्म करणार नाही, मी कुशल कर्मच करील आणि माझ्या चित्ताचं परिपूर्ण शुद्धता करील, म्हणजे मी बुद्धत्व प्राप्त करील, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. या करता आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे, आपण अगदी प्रतिज्ञाबद्ध झालं पाहिजे. आणि आपण प्रतिज्ञा तशी घेतलेलीच आहे, तसं करण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे.
पण आता त्याचं काटेकोरपणे पालन करण्याची जवाबदारी आपली स्वतःचीच आहे. म्हणून आपल्या स्वतःच्या कर्माची जवाबदारी स्वीकारा, चूक झाली असेल तर पापदेशना करा आणि पुन्हा पुन्हा स्वतःवर मैत्री करा. आपल्या मैत्री जर आपल्यामध्ये परिपूर्ण विकसित झाली तर ती आपल्याला सुखाकडे नेईल आणि सुखापासून आपला जो काही विकास होत जाईल तो आपल्याला परिपूर्णतेकडे नेईल, परम सुखाच्या अवस्थेकडे नेईल. तर म्हणून आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. चिंता बिलकुल करायची गरज नाही, तर चिंतन करा की मी उत्तम रीतीने धम्माचं आचरण कसं करू शकतो. तर सुरुवात करा आपल्या जीवनाला. आपण तसे धम्ममित्र आहात, धम्मचारी आहात, तर आपण तसं तर प्रयत्न करतच आहात. पण तरी अजून कोणी सहायक असतील तर त्यांनी पण आपल्या मनावर बाप घेतली पाहिजे आणि मग म्हटलं पाहिजे. म्हणून आपण असं म्हटलं पाहिजे, नत्ती मे शरणंगयम बुद्धो मे शरणंगवरम येतेन सच्चवज्जेन भूतु मे जयमंगलम. नत्ती मे शरणंगयम धम्मो मे शरणंगवरम येतेन सच्चवज्जेन भूतु मे जयमंगलम. नत्ती मे शरणंगयम संघो मे शरणंगवरम येतेन सच्चवज्जेन भूतु मे जयमंगलम. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मला दुसरे कुठलेही शरण स्थान नाहीये. ते कुटुंब असो, पैसे असो, धन संपत्ती असो, ते नाही आहे माझं शरणस्थान, पद प्रतिष्ठा नाहीये. तर बुद्ध आणि बुद्ध धम्म आणि संघ हे सर्वश्रेष्ठ तीन रत्नच माझे शरणस्थान आहे आणि ह्या माझ्या सत्यवचनाने माझे जयमंगल हो. आता हे जयमंगल करणं आपल्याच हातात आहे. केवळ म्हटल्याने जयमंगल होत नाही तर कृतीत उतरवल्याने जयमंगल होते. तर एवढी आपण आठवणी ठेवायची आहे. तर आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं आणि मला जे काही आदरणीय धम्माचार्य अनुबलजी यांनी ही काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी अनुबलचे आणि महेंद्रनगर केंद्राचा आभारी आहे, कारण त्यांनी माझं हे प्रवचन स्वीकारलं आणि आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल मी सगळ्यांचे पुन्हा अनुमोदन करते. आता थोडा वेळ आहे, जर अनुबल म्हणतील तर आपल्याला काही विचारायचं असलं तर काही विचारू शकता थोडक्यामध्ये. अन्यथा पुढील जे काही भाग आहे हे अनुबल आणि या सत्पुतेताई अत्या ठरवतील. थँक्यू. जय भीम. धन्यवाद.